इतक्या सावरकर ऐकायला आलाय हे चित्र बघून मला फार आनंद झाला आणि आता या त्यांनी सांगितलं की हे स्वातंत्र्याचं गीत गाणारी जी जे सर्व गायक होते आता बरोबर झालं होतं ते चुकून झालं होतं पण बरोबर झालं हॅलो हा आता बरोबर त्याच्यामध्ये चार गायक हे इथे जन्माला आले त्यांना हे वाटलं त्यांना इच्छा झाली हे पाठ करावं काय आहे हे गाणं कुणाला उद्देशून म्हटलं हे गाणं जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पते शुभदे स्वतंत्रते भगवती त्वाहं यशोदितां वंदे साक्षात स्वातंत्र्य देवीलाच त्यांनी उद्देशून तिलाच प्रसन्न करून घेण्यासाठी हा खटाटोप केलेला आहे पूर्ण आपण स्वातंत्र्य आम्हाला मिळू दे म्हणून देवांकडे प्रार्थना करतो सावरकरांनी देवांना साकर नाही घातलं त्या स्वातंत्र्य देवीलाच साकर घातलं की तूच आता प्रसन्न हो आणि मग जेवढं तिचं कौतुक करता येईल तेवढं ते करत गेले गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली हे आमच्या गालावर हे कुसुम म्हणजे फुलं कधी येतील कधी उमलतील जेव्हा आम्ही आनंदी होऊ आम्ही आनंदी कधी होऊ जेव्हा आम्ही स्वतंत्र होऊ आम्ही स्वतंत्र कधी होऊ जेव्हा तू प्रसन्न होऊ शकतो तुझं साठ मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण काय शब्द आहे ऐन तारुण्यात केलेलं गाणं आहे तुझ्यासाठी मरण म्हणजेच जगणं आहे आणि तुझ्या विना जगणं म्हणजे मरण आहे त्या जगण्याला काही अर्थ नाही तुझ्यासाठी रक्त सांडायला आम्ही तयार आहोत तुझ्यावर आमच्या रक्ताचा अभिषेक करायला तयार आहोत पण भये तू आता आमच्यावर प्रसन्न होऊ काकुळतीला येऊन या भारत मातेचा एक सुपुत्र तिला विनवणी करतो अद्भुत असं एक रसायन होत सावरकर नावाच जे कवी होते जे क्रांतिकारक होते ज्यांचा शास्त्रावर विश्वास होता जे प्रखर विज्ञाननिष्ठ होते फक्त सावरकरांचं एकच चुकलं की ते सातत्याने भारतातल्या सर्व धर्मियांना शिकवायला गेले गांधीजींसारखं त्यांना फक्त हिंदूंनाच शिकवावं आणि अहिंदूंना शिकवण्याच्या भानगडीत पडू नये ही डिप्लोमसी कळली नाही विचार सगळेच भारतीय आहेत मग ते हिंदू असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील हे सगळे भारतीय आहेत या भारत मातेचे सुपुत्र आहेत आणि या सर्वांनाच शहाणं करणं गरजेचं आहे ही त्यांनी केलेली सर्वात मोठी चूक होती जी गांधीजींना कळलं बरोबर सगळी अक्कल शिकवायची ती फक्त हिंदूंना गांधीजी कधी मुसलमानांना ख्रिश्चनांना काही शिकवण्याच्या भानगडीत पडले नाही म्हणून त्यांना ते जवळचे वाटले आणि सावरकरांची विज्ञाननिष्ठा ही सगळ्यांना सांगण्याच्या भानगडीत पडली त्यांनी संपूर्ण 83 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतःचा स्वार्थ कधीही पाहिला नाही स्वार्थासाठी गलिच्छ राजकारण कधीही केलं नाही त्यांची तत्व कधीही त्यांना मुरड घातली नाही ते नेहमी म्हणायचे 99.99% माणसं माझ्या विरोधात गेली आणि एकटा राहिलो
मला समाजाने राष्ट्राने वाळीत टाकलं तरी सुद्धा मी हिंदू राष्ट्राच्या हिताचं जे आहे भल्याचं जे आहे हिंदू समाजाच्या जे भल्याचं आहे तेच मी बोलत राहणार. सदैव प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याची हिम्मत असलेला हा माणूस आहे. पण तो फारसा हिंदुत्ववाद्यांना पण पटला नाही, रुचला नाही. वेद पुराण पुराण आणि बायबल हे सर्व धर्मग्रंथ पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, पण आचरणीय नाहीत. कारण हे धर्मग्रंथ ज्या 5,000 25,000 30,000 40,000 वर्षांपूर्वी लिहिले गेलेले आहेत तो काळ लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही धर्मग्रंथाचा अभ्यास करताना तो काळ लक्षात घेणं फार गरजेचं. २०२३ मध्ये आम्ही मनुस्मृती भंगार आहे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आत्ताचा काळ बदललाय, पूर्ण बदललाय. सामाजिक भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नाही राहिली छत्रपती शिवरायांची परिस्थिती, आता नाही राहिली. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत हे सांगणं ही त्या काळाची गरज होती. म्हणून 33 कोटी देव ही संकल्पनाच मूर्खात काढणं हे सावरकरांना कधी मान्य नव्हतं. सावरकरांची विज्ञान निष्ठा अत्यंत डोळस आहे. खूप चुकीचे अर्थ काढले जातात सावरकरांच्या प्रत्येक गोष्टीचे, कारण सावरकर कळणं फार आवडलं. गोहत्या बंदीच्या कायद्यावर भारतामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा बरोबर सगळे काँग्रेसवाले कम्युनिस्ट डावे त्या क्षणी सगळ्यांना सावरकर हवे असतात, कारण गोपूजनाला सावरकरांनी विरोध केला होता. अर्धवट माहिती घेऊन सावरकरांचा दाखला आमच्या तोंडावर हिंदुत्ववाद्यांच्या तोंडावर फेकण्याचा गलिच्छ प्रकार करतात आणि आम्हाला सांगतात तुमचेच सावरकर सांगतात गाय कापून खा. एक तर सावरकरने असं कधीच सांगितलेलं नाही, चुकूनही सांगितलेलं नाही. सावरकरांची विज्ञान निष्ठा आहे ना ही कुठल्याही ग्रंथाकडं कुठल्याही परंपरेकडं डोळसपणे बघा असं म्हणतात. प्रत्येक काळाची गरज असते, सामाजिक भौगोलिक परिस्थिती, त्या परिस्थितीतून त्या त्या काळातला एखादा नेता, त्या काळातला एखादा प्रेषित, एखादा संत, एखादा तत्ववेत्ता, एखादा फिलॉसॉफर, आत्ता या समाजाला काय कशाची गरज आहे आणि ते पटवून देण्यासाठी काय सांगायला पाहिजे, म्हणून त्या त्यावेळीची उदाहरणं देऊन ते सांगत असत. म्हणजे गाईच्या पोटात 33 कोटी देव, सावरकर म्हणतात ही संकल्पना मांडण्याची गरज वाटली असेल त्या एखाद्या ऋषीमुनीला. गाय हा अत्यंत उपयुक्त पशु आहे. गाईच्या पोटातून गाईच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ हा शरीराला उपयुक्त आहे, मनुष्याला उपयुक्त आहे, औषधी आहे. गाईची लाल औषधी आहे, कित्येक स्किन डिसीज बरे होतात. पण कित्येक माणसं गोशाळेमध्ये जातात आणि गाईकडनं चाटून घेतात, माहीत नसेल तर सांगतोय. घाणेरडं नाहीये त्याच्यात ते. खूप माणसांना अशी सवय आहे. हिंदुस्थानामध्ये मोठा असा मुख्यमंत्री आहे, धबी वस्त्र घालून परिधान करून फिरणारा उत्तर प्रदेशचा. त्यांची स्वतःची गोशाळा आहे. दर आठवड्याला ते गोशाळेत जातात, सगळ्या गायींच्या कळपात जातात. त्या गायींवर प्रेम करतात, मग त्या गायी त्यांना चाटतात. गायीच्या लाळेमध्ये एवढी ताकद आहे की तुमचे मोठमोठे स्किन डिसीज बरे होतात. गोमूत्रामध्ये ताकद आहे की कॅन्सर सारखा रोग बरा होण्याची क्षमता आहे गोमूत्रामध्ये. हे आता तर मी अत्यंत अधिकाऱ्याने सांगू शकतो, कारण मी त्यातनं गेलोय. मी रोज गोमूत्र पित होतो. अजूनही कधीतरी आठवड्यात 15 एखाद्या वेळेला मी पितो गोमूत्र.
विज्ञानाचा फार पलीकडची माणसं आहेत आपण सगळे. आणि अशी गाय कोणी एकेकाळी कापली जात होती, सर्रास खात होते. हे थांबलं पाहिजे. गाय खाऊ नका रे, गाय खाऊ नका. खायला मांसाहारी लोकांना मांस खाण्यासाठी हजारो प्राणी आहे. खा ना ते सगळे. गाय कशाला खात आहे? ऐके ना कोणी, कोणी ऐके ना. मग सावरकर म्हणतात की मग एखाद्या ऋषीमुनीच्या डोक्यामध्ये विचार आला असणार की गो आता थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे. हे तर थांबलं तर पाहिजे. अशी जर गाय संपली तर उपयोग फार मोठं नुकसान होईल आपल्या मनुष्य जातीचं. गायीचं दूध, गायीचा चीक, गायीची लाळ, गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयोगी पडते. प्रत्येक गोष्ट अत्यंत औषधी आहे. एक निसर्गाने चालता बोलता डॉक्टर निर्माण केलेला आहे, तर तो का मारायचा? मांसाहारच करायचा ना. बाकी इतके प्राणी आहेत, मारा की खा. कोण नाही म्हटलं, ऐकतच नाही लोक, नीट सांगून ऐकतच नाही. मग या समाजाला भीती कसली आहे? दोन शब्दांची, धर्म बुडेल आणि देव कोपेल. मग सावरकर म्हणतात की कुठल्या तरी डोक्यात आलं असणार. आता ही भीती आपण घातली पाहिजे. गोहत्या थांबवायची असेल तर आता असं काहीतरी क्लुप्ती काढावी लागेल. आणि एखादा ऋषी त्याला मानलेले त्याला त्याचे खूप मोठे अनुयायांचा मोठा समूह असतो. आणि मग एखाद दिवशी त्यांनी असं म्हटलं असेल, कल्पना करतात टाते. पण टात्याही त्या काळात नाही. कि मग त्यांनी अशी आयडिया काढली असेल की रात्री मला साक्षात्कार झाला आणि गायीच्या मला शरीराच्या प्रत्येक भागामध्ये एकेका परमेश्वराच्या एकेका अंशाने दर्शन दिलं आणि मग त्यांनी चित्र काढलं असेल. शेपटीमध्ये हा देव आहे, तोंडामध्ये हा देव आहे, शिंगात हा देव आहे, गळ्यात हा देव आहे, पाठीवर हा देव आहे. आणि मग ते चित्र प्रकाशित केलं, त्यांनी प्रदर्शित केलं, लोकांच्या समोर आणलं आणि सांगितलं बघा मला साक्षात्कार झाला आणि गायीच्या ह्याच्यात आता बघा हे गाय जर कापली तर एवढे देव कापले जातील. बाप रे, फार मोठं पाप लागेल. देव कोपेल, धर्म बुडेल. धर्म बुडेल या गोष्टीला भयंकर समाज घाबरायचा, देव कोपेल या बुद्धीला भयंकर समाज घाबरायचा. त्या त्यांच्या अडाणीपणाचा चांगल्या कामासाठी वापर करून घे. काळ बदलला. आता भारत सोडला तर जगभरी जगभर गायी कापतात. एकही देव बाहेर येत नाही. म्हणजे गायीच्या पोटामध्ये, गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव वास करतात. हा समज आता काळानुरूप बदलला. तरी आपण त्याला चिपटून राहायचं का? नाही राहायचं, बदललं पाहिजे. मग आता गाय मारायची नाही याला लॉजिकल कारण शोधलं पाहिजे. तर ते शोधलं तर आपण सांगितलं आहे की तो डॉक्टर आहे, चालता बोलता निसर्गाने जन्माला घातलेला अत्यंत उपयुक्त पशु आहे. ती माता असेल तर ती बैलाची आहे, माणसाची नाही. माणूस हा जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी आहे कारण त्याला बुद्धी आहे. एवढी बुद्धी गायीला आहे का? नाही. म्हशीला आहे का? नाही. घोड्याला आहे का? नाही. माणसासारखी बुद्धीच नाही कोणाला. आणि माणसासारखी जर बुद्धीच नाही तर मग माणूस दुसऱ्या एका त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाच्या प्राण्यासमोर झुकतो कसा? ते झुकावं कशासाठी? झुकावं गाईला नमस्कार कशासाठी करावा? 33 कोटी देव आहे म्हणून नाही, उपयुक्त पशु आहे. जो आपल्याला उपयोगी पडतो त्याला वंदन करावं ही आपली संस्कृती आहे. डोळसपणे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघा हे सांगतात सावरकर. म्हणून सावरकर नावाचा माणूस कधी शिळा होत नाही, जुनाट होत नाही, सदैव अपडेट राहतो. सावरकर समजून घ्यायला फार अवघड आहे. तेच त्यांचं वेदांत बद्दल आहे, तेच त्यांचं पुराणाबद्दल आहे, तेच त्यांचं बायबल बद्दल आहे. हे सगळे धर्मग्रंथ आहेत आपले. हे कुठल्या किती प्राचीन काळी लिहिले गेलेले आहे. त्यातल्या काही गोष्टी आता कालबाह्य होऊ शकतात. म्हणून तो धर्मग्रंथच पूर्ण वाईट.
नियम अटी बनवलेले असतील. आज 75 वर्ष त्यांनी फक्त देशाला 100 पण नाही तर 75 वर्षात सुद्धा आंबेडकरांनी जी घटना नेमून दिली त्या घटनेमध्ये कितीतरी बदल आपण केले. 75 वर्षात बदल करण्यासारखी सामाजिक भौगोलिक परिस्थिती बदलली. फक्त 75 वर्षातली गोष्ट आहे. तर मग 1000 वर्षांपूर्वी लिहिलेले ग्रंथ आज कसे लागतील अपडेट? ते नाही होत, ते बदलत नाही. पण म्हणून ते पूर्ण टाकावं आहे का? तर नाही. वेद उपनिषद भगवद्गीता अजिबात टाकावं नाही. ती सर्वश्रेष्ठ का आहे? कारण इतक्या 1000 वर्षानंतरही त्यातल्या जवळजवळ 80-90% गोष्टी आजच्या काळाला साजेश आहे. ज्या आजही कर्मण्य व अधिकार असते मा फलेषु कदाचन हे कधी शिळ होऊ शकत. एखादी गोष्ट असते, एखादा श्लोक जुना होऊ शकतो, एखादा श्लोक बॅकडेटेड होऊ शकतो, कालबाह्य ठरू शकतो. परिवर्तनही असलं पाहिजे ना आपण. म्हणून हे सगळे धर्मग्रंथ हे पूजनीय आहे, आचरणीय नाही. आचरण करताना त्याचा आत्ताच्या काळाशी सुसंगत आहे की नाही हे बघणं फार गरजेचं आहे. हा गोळस दृष्टिकोन सावरकर देतात. म्हणून तत्कालीन सर्व समकालीन नेत्यांमध्ये सावरकर काय उजवे ठरतात, कारण ती शिळ होते. 2023 ला सुद्धा तुम्ही सावरकर तितक्याच तन्मयतेने ऐका, तुम्हाला ते जुने वाटत नाही. मग सदैव अपडेट काय होत? सायन्स, विज्ञान. मग ती हिंदूंना, मुसलमानांना, ख्रिश्चनांना, सर्व तरुणांना सांगायचं काम करतात की वेद पुराण, पुराण आणि बायबल धर्मग्रंथ पूजनीय आहेत, आचरणीय नाही. मग आचरणीय का आहे? विज्ञान. मग तुमचा आत्ताचा 2023 चा धर्मग्रंथ कुठला असायला पाहिजे? विज्ञान, सायन्स. हे अपडेट होत, हे अपडेट होत, हे घड्याळ अपडेट झालं. असं नव्हतं पहिल्यांदा घड्याळ, असा नव्हता मोबाईल. 20-22-25 वर्षांपूर्वी मोबाईल आला तेव्हा असा नव्हता मोबाईल. दर दिवसादिवसा, 8-8 दिवसात, 5-5 दिवसात, 4-4 दिवसात मोबाईल चेंज होतो, गाड्या बदलतात, घड्याळ चेंज होतात, सगळं चेंज होतं. सतत त्याच्यात नवीन 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 शोध लागतात. मग ह्याच्यात आत्ता हा उत्तम आत्ताचा लेटेस्ट मोबाईल आहे म्हणून पहिला मोबाईल मूर्खासारखा काढला होता असं म्हणू शकतो का आपण? नाही ना म्हणू शकतो. कारण तो जेव्हा काढला तेव्हा मोबाईलच नव्हता. म्हणजे मोबाईल त्याने काढला तो त्या क्षणी घरटच होता. हिंदू आम्ही बदलत गेलो. आमच्या परंपरा, आमचे सगळ्या रीतिरिवाज आम्ही चेंज करत गेलो, आम्ही बदललो. मुसलमान बदलायलाच तयार आहे. का हिंदू संस्कृती ग्रेट आहे? का हिंदू धर्म ग्रेट आहे? का? हे एकमेव आहे जो परिवर्तनीय आहे. आम्ही चेंज होतो, आम्ही पटकन नव्याला स्वीकार करतो. पण फक्त घोळ असा होतोय की आपण नवीन स्वीकारताना जुन्यातलं सगळंच मोडीत काढतो. हा घोळ आहे. आणि मुसलमान जुन्यातलं काहीच मोडीत काढत नाही आणि नवीन काहीच स्वीकारत नाही. असं दोघांचं ना विचित्र होऊन बसलेलं आहे. याचा समतोल राखला पाहिजे. मॉडर्न कपडे घालताना नऊवारीचं महत्व, नऊवारी मोडीत काढू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. आमच्याकडे पण चितेवर जाते त्याची बायका. नवरा मेला की चितेवर बसायची बाई, जिवंत प्रेत मांडीवर घेऊन अक्कच्या अक्क जाळलं जायचं. का? गरज होती तेव्हाची. गाढवं नव्हती ती, मूर्ख नव्हते ते. आता आपण चितेवर जातो का? नाही जा, बदललो ना. मग जेव्हा आम्ही चितेवर जात होतो तेव्हा तुम्ही चार बायका करत होता, आम्ही बदललो.
तुम्ही विचारून पाहिजे अजूनही करताय. चोवीस तास नळाला पाणी आहे, अजूनही मशिदीमध्ये डबक्यात पाणी आहे, ते अच्छाच चच्चच करतात. अरे बदला ना, तो चोवीस तास नळाला पाणी आहे, ते कशाला पाहिजे आता डबक्यातलं पाणी? काळ बदलला, तो काळ कशाचा होता? वाळवंटात फिरणाऱ्या भटक्या जमाती होत्या ना तुम्ही. इस्लामची निर्मिती कुठे आहे? अरबस्तानात आहे ना. वाळवंटात पाणी नाही, कधीतरी एक कधीतरी काळी एखादं डबकं दिसायचं. चाळीस पन्नास जणांचा काफिला, डबकं दिसल्यावर कित्येक दिवसात आंघोळ केलेली नाही, मग आता आंघोळीला बसले. ते एका दोघांनी जर आपलं डोक्यावर घेतलं तर पुढचे 20 जणांनी काय करायचं? मग त्यातनं एक आयडिया काढली, त्या डबक्याच्या चारी बाजूनी बसायचं आणि नुसतं असं 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 पाणी असं लावायचं. काळाप्रमाणे योग्य आहे, काही चुकीचं नाही. ते करताना माहित होतं का कि आपण आता चांगल्या ठिकाणी जाऊन राहणार आहोत, भविष्यात कधीतरी आपण हिंदुस्थानात जाऊन राहणार आहोत, जिथे 7 नद्या आहेत ज्या कधीच अटत नाही. त्या देशामध्ये पुढे कधीतरी नळ सिस्टीम येणार आहे, ज्या नळाला 24 तास पाणी असणार आहे, डबक्यांची गरज नसणार आहे. म्हणून ते लिहून ठेवलं नाही, ते लिहिलं काय? पाणी दिसलं की चौघांनी 10 लोकांनी असं गोल बसायचं, अच्छा तसं करायचं, नाही आंघोळ. गरज ही शोधाची जननी आहे, म्हणून सगळ्यात उत्तम अत्तर फक्त मुसलमान देशातच का निर्माण होत? भारतात अत्तराचा शोध का नाही लागला? आठ आठ 10-15 दिवस आंघोळीत नाही. कापिल्यामध्ये बायका जास्त, पुरुष कमी, 15 पुरुष आणि 42 बायका. आता काय करायचं? 15 आणि 15 लग्न केली, उरलेल्या 7 त्यांचं काय करायचं? दुसऱ्या कळपातले लोक यायचे, पळवून द्यायचे. मग यांचं काहीतरी केलं पाहिजे, यांचं संरक्षण नको करायला. कुणाला अंमलात आणलं? श्रीकृष्णाला. मग आपल्याच कळपात्या बायकांचं आपणच संरक्षण करावं. मग एका जाव माणसावर जबाबदारी दिली, तू कर बाबा, दोघी तिघींचं तरी तू संरक्षण करून कशाला करू? मग असं नाही कोणी करणार, मग त्यांनी ते करावं म्हणून मग लग्नच करून टाकलं. मग एकेका पुरुषांनी उरलेल्या ज्या 7-8 जणी आहेत, ज्या एक्स्ट्रा उरलेल्या आहेत कळपात, त्या 7-8 जणींशी तुम्ही 5-6 जणांनी लग्न करा. मग आता त्याला सुद्धा काहीतरी लिमिट, म्हणून ते 4 लिमिट ठेवलं असेल त्या काळात, की एकाने 4 बायकांना सांभाळावं. सांभाळावं म्हणजे लग्न करावं म्हणजे त्यांची जबाबदारी घ्या. एकदा तू नवरा झाला की बायको आहे म्हटल्यावर तिच्या संरक्षणाची नकळत नवऱ्यावर जबाबदारी. आता बायका सेम आहे, पुरुष सेम आहे, तरी तिच्या आयला चार करतात. आम्ही बदललो की नाही? आम्ही चितेवर बाई जात होती, कारण त्या आईला एकदा लग्न करून मुलगी दुसऱ्या घरी गेली की माहेरशी संबंध संपायचा, परतीचे दरवाजे बंद व्हायचे. आणि तिचा नवरा गेल्यानंतर समाजामध्ये तिची अवस्था इतकी बेकार व्हायची, कोणी येऊन टपली मारून जावं तिच्या संरक्षणाची जबाबदारी नाही, तिचा हक्काचा नवरा गेलेला असतो. मग तिचं शील इतक्या वेळा त्याच्यावर अत्याचार केले जायचे की ते बाईला स्त्रियांना शील अत्यंत महत्वाचं असत, अब्रू अत्यंत महत्वाची असते. ही अब्रू जाण्याच्या यातनांपेक्षा जळून मरण्याची यातना एक वेळ सौम्य वाटत असेल म्हणून बायका चितेवर बसत असते त्या नवऱ्याला घेऊन. मग आपल्या लक्षात आलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाहीये. स्त्रियांची अब्रू पण वाचली पाहिजे आणि त्या मेल्या
मग आम्ही काय केलं, बाईकडे बघून कुठल्याही गलिच्छ भावना मनात निर्माणच होणार नाही असं बाईला बनवलं. म्हणजे काय बनवलं, बोडकी बनवली. इतक्या छान तुम्ही आता स्त्रिया दिसताय, छान छान तुम्ही केस रचना केली, त्याच्यामुळं तुम्ही जास्त सुंदर दिसता. उद्या तुम्हाला टकलू केलं तर किती भयानक दिसाल तुम्ही. तुमच्याकडे बघितल्यानंतर भावनाच येणार नाही कुठल्याही मनात की तुमच्या शरीराचं संरक्षण करा. काळ बदलला, समाज बदलला, सामाजिक भौगोलिक परिस्थिती बदलली, हिंदू समाज बदलत गेला. आम्ही स्त्रियांना बोडकं केलं, आळवणामध्ये आणलं. बघतो ना आपण पेशव्या विश्वकालीन सिनेमे बिनेमे बघताना दिसतात, ते आता पूर्ण केश वपन केलेलं असत. मग पुन्हा काळ बदलला. आता आम्हाला वाटलं की नाही, आता समाज बदलतोय, समाजाची मानसिकता बदलतीय, आता गरज नाही आहे बाईला हे केश वापनाची. पण तरी सुद्धा असे विचार मनात येऊ शकतात. आणि जेव्हा आज ते सगळं सोडा, 2023 आजही या रीडिंगच म्हणतात ना याला, ते मला म्हणताच येत नाही तुमची नावं, कारण लिहिले कसं बोलायचं नाही असे कळेल भाषा नाही. म्हणजे टीचा उच्चार नाही करायचा, पुढे म्हणता एसचा उच्चार नाही करायचा, मग तिकडे एस चा करायचा, तिकडे टीचा नाही करायचा, तिकडे टीचा करायचा, चायला हे मला कळतच नाही. म्हणून तुम्हाला विचार रिडिंगच म्हणतात. पण रिडिंग मध्ये सुद्धा एखादी सुंदर स्त्री निघाली आणि जेव्हा त्या पुरुषाला कळतं ना की एकटीच आहे, लगेच बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि कळलं नाही हे मानसिकता आहे, ही समाजाची मानसिकता आहे. मग काळ 1700 असू दे, 1500 असू दे, नाहीतर 2022 असू दे, काळ बदललेला नाही, मानसिकता बदललेली नाही. हा निसर्ग आहे, ही पुरुषी मानसिकता आहे. म्हणून आम्ही बाईला केस कापणं बंद केलं आणि तिला पांढऱ्या वस्त्रात आणलं, श्वेत वस्त्र. असं आम्ही बदलत गेलो, आम्ही पूर्णपणे बदलत गेलो. हिंदू समाज बदलत गेला, परिवर्तनीय आहे. नवीन काळाबरोबर प्रता स्वतःला चेंज करणारा हा हिंदू समाज आहे. बदलायलाच तयार नाही. 5-7 हजार वर्षापूर्वी त्या कळपात 4 बायका करायची परवानगी ती आजही चालू आहे. दृष्टीस आम्ही चितेवर जाळत होतो, मग आम्ही बोडकी बनवली, मग आम्ही तिला श्वेत वस्त्रात आणली, त्यांनी तिला झाकून टाकली, दिसूच नाही, म्हणजे लपडत राहणार नाही. आता काळ बदलला, आता दिसला तर काय प्रॉब्लेम आहे. हे बदलत नाही ह्याच्यावर सावरकरांचं ऑब्जेक्शन आहे. सावरकरांचा विज्ञानवाद हा असा आहे, सगळ्यांनी बदललं पाहिजे, सातत्याने चेंज झालं पाहिजे. पण बदलत असताना जे मूळ आहे त्यातलं जे चांगलं आहे ते सोडून नाही, ते घेऊन पुढचं नवीन असं त्याचं कॉम्बिनेशन करत करत बदललं गेलं पाहिजे. हा सावरकरांचा विज्ञानवाद आहे, विज्ञाननिष्ठ सावरकर. म्हणून ते म्हणतात की गाय हा उपयुक्त पशु आहे, गो रक्षक मान्यच आहे, गोरक्षण व्हायलाच पाहिजे, गोपूजन मला मान्य. 33 कोटी देव वगैरे संकल्पनाच मला मान्य. आजही तुम्ही मनुस्मृती कधीतरी काढून वाचा, जवळजवळ 90% मनुस्मृती आजही लागू पडते. रस्ता क्रॉस कसा करावा हे त्यांनी सांगितलं. तर फार मोठे गोंधळ आहेत आमच्या डोक्यात, मनु हा ब्राह्मण असं ज्याला वाटत असेल तर मनु ब्राह्मण कधीच नव्हता, मनु हा क्षत्रिय होता. काय गंमत आहे बघा, मनुस्मृती लिहिणारा मनु महर्षी मनु हा ब्राह्मण नाही, तो आहे क्षत्रिय, म्हणजे आताच्या भाषेमध्ये काय, मराठा समाज. ज्या श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, 4 वर्ण सांगितले, तो श्रीकृष्ण ब्राह्मण नाही. आताच्या काळातला तो ओबीसी, बरोबर.
गवळी म्हणजे ओबीसी आत्ताच्या भाषेत. बर त्यांनी सांगितली कोणाला चार वर्णाने भगवद्गीता. अर्जुनाला तो ब्राह्मण आहे नाही तो क्षत्रिय आहे. म्हणजे एका ओबीसीनी एका मराठ्याला सांगितलं. बर चार वर्ण सांगितले जात नाही सांगितले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण आहेत. हे फक्त कामाची विभागणी आहे. ते वर्ण आम्हाला मान्य नाही असं म्हणणारे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सगळे लीडर प्रत्येक जण चार वर्ण पाळतो. त्या सगळ्यांच्या घरामध्ये भांडीवाली येते कामवाली येते. त्या सगळ्यांच्या गाड्यांचा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरला कधीही ते आपल्या केबिन मध्ये आपल्या बरोबर जेवायला बसवत नाही. वर्ण पाळतात. कार्यालयाचा ऑफिसमध्ये जा एक प्यून असतो मग एक मधला एक साधा एक क्लार्क पोझिशनला असतो आणि खूप शिकून डिग्र्या घेऊन जो आलेला असतो तो एअर कंडिशन वेगळ्या स्पेशल केबिन मध्ये बसलेला असतो. वर्ण आहे कामाची विभागणी आहे. वर्ण चुकीचे नाही. त्या वर्णानुसार नंतर त्याची जी जात निर्माण झाली त्या जातीला सावरकरांचा विरोध आहे. आणि जातीचा जन्माशी काही संबंध नाही. म्हणून 1924 जेव्हा त्याला जेलमधनं स्थानबद्धतेत घरात ठेवण्यात आलं 24 ते 37 जो संपूर्ण काळ आहे हा समाज सुधारक सावरकर आपल्याला बघायला मिळतो. वर्णाला विरोध नाही करत जाती व्यवस्थेला विरोध करत. बर वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे एकाच पातळीवर आहे. श्रीकृष्णाने खालीवर म्हटलेलं नाही. शूद्र म्हणजे खालचा आणि ब्राह्मण म्हणजे वरचा असं कुठेही भगवत गीतेतही म्हटलेलं नाही. सावरकरही म्हणत नाही. कुठलंही काम कमी जास्त नसतं. साधी सिंपल गोष्ट आहे. आपण सगळेजण शाळेमध्ये शिकून इथपर्यंत आलेले आहोत. शाळेमध्ये सर्वच मुलांना एकसारखे मार्क मिळत नाही. काही मुलं असतात ती कायमच 90 पुढची असतात. काही 60-65 लटकलेले असतात आणि काही सदैव नापास होतात का पास होतात अशा अवस्थेत असतात. प्रत्येकाला शिक्षण संपल्यानंतर जगायचा अधिकार आहे ना. माणूस जगणार कसा? नोकरी धंदा केल्याशिवाय जगू शकतो का? काहीतरी काम करायला पाहिजे. उदरनिर्वाहाचं साधन नको का प्रत्येक माणसाला जगायला पाहिजे. आता उदरनिर्वाहाचं साधन आता एक माणूस समोर येऊन उभा राहिला त्याला मी विचारलं जल हे घे वेद घे पाठ कर मंत्र मिंत्र आणि भिक्षुकी सुरू कर वेद मंत्र म्हणायला सुरुवात कर. हो ब्राह्मण. तो म्हणतो नाही माझी एवढी शाळा हे नाही हो माझी एवढी बौद्धिक क्षमता नाही आहे. मी नाही मला ते मंत्र मिंत्र नाही पाठवत. हे माझं काम नाही आहे. मला मी बघितलं प्रयत्न करून मला दोन मंत्र पण पाठवत नाही. म्हणजे तो हे काम करू शकत नाही. मग त्याला सांगितलं ठीक आहे हे तुला जमत नाही ना मग तू एक काम कर घोड्यावर बस तलवार बिलवार चालत नाही ते लढायला जा सेनेवरती. तो म्हणतो नाही भीती वाटते ते रस्ते भिक्त बघितलं फेफडे चायला. तुला तेही येत नाही म्हणजे तू ब्राह्मणी होऊ शकत नाही कर्माने तू क्षत्रिय पण होऊ शकत नाही. ह्याचा जन्माशी काय संबंध नाही. ह्याचा कुठलाही जन्माशी संबंध नाही. बर मग तुला दुकान काढून देतो व्यवसाय कर. तू म्हणतो नाही हो ते वस्तू मी सगळं विकून बसेन सगळं कारण ते किती पैसे दिल्यावर काय व्यवहार कसा करायचा ते नाही जमत म्हणा. अरे तुला नाही लढायला जमत नाही तुला काही पाठांतर करता येत नाही तुला धंदा करता येत मग काय करशील बाबा. आज आमचं व्याख्यान आहे रेडिंगला तर सगळे येतील 10:30 त्याच्या आधी हा हॉल झाडतच येईल. आज हॉल
झाडून स्वच्छ कर, खुर्च्या मार, ह्याला बुद्धी लागत नाही, शौर्यही लागत नाही आणि काही पाठही करावं लागत नाही. नापास विद्यार्थी सुद्धा करू शकतो. काय करायचं याच्यात? डोकं नाही करावं लागत. मी सहसा झाडायचं अशा खुर्च्या मांडायच्या. ते जमीन म्हणतो ओके, उद्यापासून तू हे काम सुरू कर. म्हणजे तो कोण झाला? शूद्र झाला. म्हणजे हे काम चुकीचं आहे का? हे काम खालच्या दर्जाचं आहे का? नाही. हे त्यांनी केलं म्हणून तुम्ही इतके छान येऊन बसला. इथे जर खूप घाण असती तर तुम्ही बसला असता का? नाही. मी भाषण दिलं असतं का? नाही. कुवतीनुसार कामाची विभागणी, याला वर्ण म्हणतात. मग तो त्याच्या आयुष्याचं सगळी वर्ष फक्त घरदारा जाऊन सगळे लाडू मारून खुर्च्या लावून एवढंच काम करत होता. त्याच्या बरोबर त्याला मूल झालं, ते मूल त्याला बापाला मदत करता करता तोही तेच करू लागला. त्याला मूल झालं, तोही तेच करू लागला. असं करता करता हा सफाई झाला. सफाई त्याची जात झाली. जाती अशा निर्माण झाल्या आणि ब्रिटिशांनी आमच्या बोडक्यावरून मारल्या. हे पाप यलगोऱ्यांचं. आमच्याकडे असं नव्हतं. आम्ही कामाची विभागणी केली. म्हणून तर 1929 साली महारणांच्या मुंजी केल्या आणि त्यांच्या हातामध्ये वेद मंत्र ठेवले सावरकरांनी मालवणमध्ये 1929 ला. वेद मंत्राचा अधिकार प्रत्येक मनुष्याचा आहे. निसर्गाने माणसाला जन्माला लागला आणि जन्मजात सगळे हक्क आणि सर्व अधिकार प्रत्येकाला बहाल केले. ह्याला एक हक्क दिला, ह्याला नाही, असं नाही. अस्पृश्यता निवारण्याचं कार्य करणाऱ्या नेत्यांची नावं सांगा की पटकन आपण आंबेडकर फुल्यांची नावं येतात. ते ग्रेटच, त्यांनी केलेलं कार्य मोठंच आहे, पण त्याच तोडीचं काम सावरकरांनी केलं. किंबहुना काकणवर मला कळवत. सावरकर श्रेष्ठ वाटतात ह्याचं कारण समजून घ्या आणि मग तुम्ही ठरवा मी चुकीचं बोलतो का बरोबर. आंबेडकरांचा जन्म झाला त्या जमातीमध्ये. महार होते ना फुले त्या जमातीत जन्माला आले. पण ही सगळी माणसं आता जे दिसतात तसे नव्हते डायरेक्ट. म्हणजे आता हे काट्या दिसतात ना टोपी घातलेले, असे ते जन्माला नाही आले. ते आपल्यासारखे लहान नॉर्मल माणसासारखे तेही जन्माला आले. त्यांनाही लहानपण होतं. ते अर्धा चड्डे खेळत असतील, खेळत असतील, काहीतरी वेळात बडबडत असतील. माणसं आहेत ती, देव म्हणून नाही जन्माला आले कोणी. आता जसे आपण गांधीजी बघतो पंचायतीतले, असे ते जन्माला नाही आले. ते नॉर्मलच आले. कोणी असे जन्माला आलेले नाही. ही सगळी माणसं आहेत. मला या सगळ्यांना आपण देव बनवताना हीच मोठी चूक करतो. ही माणसं आहेत पण ही असामान्य माणसं. ही खूप मोठी माणसं आहे आणि त्या खूप मोठ्या माणसांनी केलेल्या छोट्या चुका देशाला मोठ्या प्रमाणात भोगाव्या लागतात. म्हणून मोठ्या माणसांची जबाबदारी खूप मोठी असते. प्रत्येक शब्द बोलताना, प्रत्येक कृती करताना ह्याचा समाजावर परिणाम होत असतो. तुम्ही आम्ही कसेही वागलो काय फरक पडणार आहे? फारफार तर बायकोवर फरक पडेल आमच्या. नाही का? मी विचित्र नाचलो तर बायको आणि मुलांना काय तो त्रास होईल? शेजाऱ्या पाजाऱ्यांना होणार नाही. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे फळ्यार करायला लागले तर अख्ख्या राज्याला त्रास होईल त्याचा. म्हणून ह्यांनी जबाबदारीने वागायचं असतं, बोलायचं असतं. माझ्या डोक्यात नेहमी मी कलाकार आहे. मी बेसिक कलाकार आहे. मी अभिनेता आहे. नाटक सिनेमातला माणूस आहे. मी काहीतरी समाजाचं देणं लागतो. आता 40 उलटून गेली आपली, त्याच्यानंतर आपण आता काहीतरी 40 वर्ष उपभोगलं, आता देण्याची वेळ आली. मग या लोकप्रियतेचा उपयोग करून समाजाला चांगले विचार द्यावेत. मग कुणाचे विचार द्यावेत? सर्वात कधी शिळात न होणाऱ्या माणसाचे विचार द्यावेत. म्हणून 2000 साली पहिल्यांदा सावरकर व्याख्यान सुरू केलं. लहान असतील ना बाबासाहेब पण लहान असतील. कधीतरी काका मामाचा कोणाचा तरी आजी मावशीचा हात धरून बाजारात गेले असतील. कोणीतरी तिकडनं एक ब्राह्मण चालला असेल, एक कोणतरी क्षत्रिय मराठा चालला असेल. हे दलित आहे, ह्यांची सावली पडल्यावर त्यांनी श्रेय दिले असतील.
काहीतरी व्याख्यानं बोलले असतील, अपमान केला असेल, मग त्या पोराने आपल्या ज्यांचा कोण होता मोठा माणूस काका मामा त्याला विचारलं असेल आता आपल्याला असं का बोललो, तेव्हा ते म्हणाले असतील की नाही रे आपलं दुर्भाग्य आपण असे जन्माला आलो ते बाबा ब्राह्मण जाती जन्माला आले, ते क्षत्रिय आहे, ते वैश्य आहे, आपण शूद्र आहोत हे सगळे, आपलं नशीबच फुटकं आहे, हे सहन करायचं होतं आमच्या वडिलांपासून आमच्या वडिलोपर्यंत आम्ही हे सगळं सहनच करत आलो, तुलाही बाळा हे सगळं सहन करावं लागेल, पिढ्या पिढ्या आम्ही हे सहन करतो. तेव्हा तो मुलगा म्हणाला असेल का पिढ्या पिढ्या तुम्ही सहन केलेलं असेल, मी नाही सगळे सहन करा म्हणून तो बोलला, मी ह्या सिस्टीमच्या विरोधात उभा आहे, ह्यापुढे मी नाही कोणाला मला शिवाय दिले, मग संघर्षाला सुरुवात झाली असेल. स्वतः अपमान अनुभवल्यामुळं आलेली ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आता अशीच परिस्थिती विनायकाच्या पण आयुष्यात आली असेल, विनायक लहान असणार गेला असेल कोणाच तरी हात पकडून बाजारात गेला असेल, सार्वजनिक ठिकाणी गेला असेल, आता सिच्युएशन उलटी आहे, आता सिच्युएशन अशी आहे की विनायकाने ज्याचा हात धरलाय त्यांनी समोरचं लक्ष द्यायला बघा, विनायकाने ज्याचा हात धरलाय त्याच्या समोर कोणतरी महार महान कोणतरी आला असेल, हे मानव काहीतरी बोलले असते. आता विनायक ज्याचा हात धरलाय त्याला विचारतो तुम्ही त्याला शिवाय का घ्यायचं, तेव्हा टक्के कसले जायचे तसे गुलाम आहेत आपले सगळे शूद्र माणसं आहेत त्यांना नाही जवळ बसवायचं असं सगळं बोलले असते. तेव्हा विनायकाच्या डोक्यात हा प्रकाश पडला की तोही माणूस आहे, निसर्गाने प्रत्येकाला माणूस म्हणून जन्माला निसर्गाने फरक नाही केला, आपण का फरक करतो, माझे काका मामा आजोबा मावशी आजी त्यांना का शिवाय दिले, यांना अधिकार कोणी दिला त्यांना शिवाय देणार, ही सिस्टीम बदलली पाहिजे. हे जर आमचे स्वजातीय ब्राह्मण जर असं करत असतील, स्वजातीय क्षत्रिय वैश्य जर असं करत असतील तर मला त्यांच्या स्थितीत बोलावं लागेल आणि संघर्ष सुरू झाला आणि तो संघर्ष संधी मिळाल्यानंतर 24 ते 37 ही 13 वर्ष माणूस कोकणस्थ ब्राह्मण असून ब्राह्मणांच्या क्षत्रियांच्या वैश्यांच्या विरोधात दलितांच्या बाजूने उभा कुठलाही अपमान सहन न केलेला त्याची अवहेलना झालेलीच नाही. तो मला तुम्ही शिव्या दिल्यानंतर जे मला वाटतं जे दुःख होतं जी जखम होते ती झालेलीच नाही, अपमानच माहित नाही, पण समोरच्याच दुःख हा माणूस बघू शकला नाही आणि स्वजातीयांच्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन उभा राहिला आणि रत्नागिरीमधल्या दलितांसाठी 500 विहीर खुल्या. विहिरीवर पाणी पिऊ देत सावरकरांनी आंदोलन केलं का करू शकले सावरकर हे सगळं अंदमानची शिक्षा भोगत राहायला हवं होतं त्यांनी नाही का असं म्हणतात ना. माफीनामे द्यायचे कसे माफीनामे नाही द्यायचे मराला आम्ही बाकी सगळे बघा कसे नेले तिथे कोणीही माफीनामा दिला नाही कोणी सॉरी म्हटलं नाही एकतर सावरकरांनी सॉरी कधी म्हटलेलं हा त्यांना ब्रिटिशांनी दिलेल्या एमनेस्टी पिटिशनचा दयेचा अर्ज हा त्यांचा अधिकार होता. जसं आता प्रत्येक कैद्याला म्हणजे प्रत्येकाला अटक होणार असं कळलं की अटकपूर्व जामिनाचा गव्हर्नमेंटने आपल्या कायद्याने अधिकार घेतला किंवा अटक झाल्यानंतर जामीन मिळवण्याचा अधिकार 250 माणसं ताजमहल हॉटेलसमोर निरपराध 250 माणसं मारणाऱ्या कसाबला सुद्धा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे तो त्यांनी निभावलेला आहे.
संसद भवनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुंनी सुद्धा दयेचा अर्ज केलेला होता. मग तो काही वर्षांनंतर फेटाळला गेला आणि त्याला फाशी देण्यात आली. पण दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आपल्याच घटनेने संविधानाने त्याला दिलेला आहे. आणि ह्या जगातला प्रत्येक देशाचा कायदा हा प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्यातून सुटका करण्यासाठी हे पिटिशन बजावण्याचे अधिकार देतो. आणि सावरकर आणि ही सगळी मंडळी ही चोर दरोडेखोर बलात्कारी गुन्हेगार खून मारामाऱ्या करणारे गुन्हेगार नव्हते, हे क्रिमिनल नव्हते, हे स्पेशल प्रिझनर्स होते, हे राजकीय कैदी होते. आणि या राजकीय कायद्यांना असे दयेचे अर्ज, एमनेस्टी पिटिशनला मराठीमध्ये दयेचा अर्ज म्हणतात. हे दयेचे अर्ज करण्याचा मूलभूत अधिकार ब्रिटिश प्रशासनाने ब्रिटिश कायद्यानुसार मिळालेला आहे. आता सावरकर नावाचा कैदी अंदमानची शिक्षा भोगायला जाईपर्यंत तिथल्या एकाही कैद्याने बॅरिस्टरची परीक्षा पास झाली नाही. कोणी कायद्याचा अभ्यास केलेला नाहीये, त्यामुळे या अधिकाराची कोणालाही जाणीवच नाही. हा एक पहिला कैदी आहे जो ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर होऊन आलेला. आणि मग सावरकर इथे आल्यानंतर या अधिकाराची जाणीव इतर कैद्यांना करून देऊन ते एमनेस्टी पिटिशनचे अर्ज भरायला सुरुवात करतात. प्रत्येकाला एमनेस्टी पिटिशनचा अर्ज करायला भाग पाडतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की जवळजवळ 8 ते 9, 8 ते 10 कैदी सावरकरांनी सांगितलेल्या एमनेस्टी पिटिशनचा अर्ज केल्यामुळे सुटले. त्याच्या शिक्षा कमी झाल्या. पण एकाही 11 दयेचे अर्ज करून सुद्धा सावरकरांच्या एकाही दयेच्या अर्जाचा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही. सावरकरांचा विचारच करायचा नाही इज व्हेरी डेंजरस. म्हणून एकमेव असा कैदी आहे ज्याच्या बिल्ल्या बिल्ला जो बऱ्याच बिल्ले असायचे कैद्यांच्या, त्या एकमेव सावरकर नावाच्या कैद्याच्या गळ्यातल्या बिल्ल्यावरती डी लिहिलेलं होतं मोठ्या अक्षरात. डी म्हणजे डेंजरस. पण त्यांच्या गळ्यातले हातातले साखळदंड कधी काढले नाही. आता हे दयेचे अर्ज केले, सातत्याने केले, त्या एकाही दयेच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही. मग त्यांना सेल्युलर जेल आता जवळजवळ हळूहळू वाइंड अप करण्याची मानसिकता त्यांची तयार झाल्यावर इथले कैदी कुठे हलवायचे म्हणून जे कैदी हलवले भारतामध्ये त्यातले सावरकर नावाच्या कैद्याला कलकत्त्याच्या अलीपूरच्या जेलमध्ये हलवण्यात आले. तिथून पुणे येरवडा, तिथून डोंगरी आणि मग तिथून पुढे 2.5 वर्ष रत्नागिरीच्या काळात आणि तिथून मग त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं 24 ते 37. आणि त्या स्थानबद्धतेमध्ये असल्यामुळे त्यांच्यावरती काही अटी घातलेल्या होत्या. राजकारणात भाग घ्यायचा नाही, ब्रिटिशांच्या विरोधात कुठले आंदोलन करायचं नाही, जाहीर सभा घ्यायचं नाही, वर्तमानपत्र काही लिहायचं नाही. हे सगळं न करता सुद्धा राष्ट्राची सेवा कशी करता येते? तर हिंदू धर्म हा गलिच्छ जातीच्या भिंतींमध्ये विभागला गेलेला आहे. या जातीच्या भिंती मोडणं ही हिंदू धर्माची गरज आहे. ही वज्रमुठ कधी होईल? ही 5 बोटं एकत्र येतील तेव्हा. ही 5 बोटं एकत्र का येत नाही? कारण त्याच्यामध्ये जातीच्या भिंती उभ्या आहेत. मग ह्या अटींमध्ये राहून हे सगळं करायला पूर्ण मोकळी आहे. आता तुम्ही विचार करा, त्यांनी केलेल्या दयेच्या अर्जा म्हणून न करता तिथे 7/11 कोठडीमध्ये वयाच्या 27 वर्षापासून 77 वर्षापर्यंत म्हणजे 1910 ते 1960 तिथे सडत राहायचं का? हे सगळं करून बाहेर आल्यामुळं जो संपूर्ण मोठा समाज सुधारक सावरकर आपल्याला बघायला मिळाले, जे प्रचंड साहित्य त्यांच्या हातातून निर्मिती झाली, जी 3 उत्तम नाटकांची निर्मिती झाली, हे एका पारड्यात. आणि ह्यातलं काही न करता समाजाला शून्य उपयोगी पडणारे सेल्युलर जेलमध्ये सडणारे सावरकर, सावरकरांनी हा मार्ग निवडला, त्याला काँग्रेसवाले माफीवर म्हणतात. म्हणजे बिंडोकपणाचा किती कळस आहे. तुम्ही गाडवा राहुल गांधी एवढा पुरावा काय
मोस्ट ओबिडियंट सर्वंट असे कागद दाखवतात. गांधीजींनी लिहिलेल्या सर्व पत्रांवरती ब्रिटिशांना लिहिलेल्या सर्व पत्रांच्या खाली मोस्ट ओबिडियंट सर्वंट, सुभाषचंद्र बोसांनी लिहिलेल्या सर्व पत्रांच्या खाली मोस्ट ओबिडियंट सर्वंट. ब्रिटिश पंतप्रधानांनी जपानच्या दुश्मन जपानच्या पंतप्रधानाला लिहिलेल्या पत्राच्या खाली सुद्धा मोस्ट ओबिडियंट सर्वंट विन्स्टन चर्चिल असं लिहिलेलं पत्र आहे. ह्याचा अर्थ असा आहे की त्या काळातली पत्र लिहिण्याची ही पद्धत होती. आता पण लिहितात मोस्ट सिन्सिअर किंवा मराठीमध्ये तुमचा कृपाभिलाषी किंवा आपला विनम्र नम्र. मी पण लिहितो, मी कुणालाही पत्र लिहितो खाली लिहितो आपला नम्र शरद पोंक्षे. मी कधीतरी नम्र असतो का? काही ठिकाणी असतो नाही, पण काही ठिकाणी पद्धत म्हणून लिहितो मोस्ट सिन्सिअर असं काही काही लिहितात ना. खरं सिन्सिअर असतात का? ही पद्धत आहे. पण जाणीवपूर्वक बदनाम करत राहायचं म्हणून काहीतरी खरं अर्थ दाखवत राहायचं. आणि माफी आणि दयाच्या अर्थामध्ये खूप मोठी तफावत आहे. माफी आपण केलेल्या भूतकाळातल्या गोष्टींबद्दल माफी मागतो, सॉरी म्हणतो. भविष्यात मी तुम्हाला श्री देणार आहे का 5 वर्षांनी पुन्हा येऊन नाही तेव्हा म्हणून आत्ताच सॉरी म्हणतो असं कधी करतो? असं नाही करत. आपल्याला लाज वाटते आपण काहीतरी चूक केलेली असते, कोणाशी तरी काहीतरी विचित्र वागलेले असतं. तो माणूस समोर आल्यानंतर आपण सॉरी हा त्या वेळेला मी त्याला डोकं फिरलो होतो, चुकीचं बोललो होतो, आय एम सॉरी, माफ कर मला. त्याला माफी विनामा म्हणतात, त्याला माफी वीर म्हणतात. मग त्याला माफी वीर म्हणत नाही, वीर हा शब्द त्याला लावत नाही. वीर कधी लावतात? जीवाच्या भीतीने माफी मागतात त्याला वीर लावतात. जी जवाहरलाल नेहरूंनी मागितली सकाळी अटक वॉरंट आल्याला बापाला पाठवला, व्हॉइसरॉयला भेटायला, माफी विनामा लिहून आला, 24 तासाच्या 3 वर्षाची शिक्षा माफ झाली. ह्याला म्हणतात माफी वीर. आणि दयेचा अर्ज एमनेस्टी पिटिशन म्हणजे आतापर्यंत जे मी केलंय त्याच्याबद्दल मला काळीची लाज वाटत नाही. नॉट गिल्टी कडवरही मला त्याच्याबद्दल वैषम्य वाटत नाही. पण मी आता तुम्हाला दयेचा अर्ज करतो, या दयेच्या अर्जानुसार याच्या पुढं जर मला तुम्ही लवकर सोडलं, 50 वर्षाच्या ऐवजी 30 वर्षात सोडलं, 40 वर्षात सोडलं, 10 वर्षात सोडलं, तर तुम्ही ज्या अटी घाला भविष्यात त्या अटी मी मान्य करायला तयार. ह्याला म्हणतात दयेचा. आणि सावरकर सरळ सरळ सर्वांना सांगायचं, ह्याला वाटते ते म्हणतील ते लिहून द्या ना, काय फरक पडतो? इथनं सुटणं फार महत्वाचं आहे. या सेल्युलर जेल मध्ये भारताच्या बाहेर कुठेतरी बांधलेलं जेल, तिथे देशाशी संबंध संपला, आपला समाजाशी संबंध संपला. आपण एक शून्य काम करू शकतो राष्ट्रासाठी, एक शून्य उपयोगी पडू शकतो राष्ट्रासाठी, पण हे म्हणतील त्या अटींवर कटींवर आपण जर इथनं सहाय करून बाहेर पडलो तर ह्यांना ह्यांच्या बरोबर त्या अटी न मान्य करण्याचा विश्वासघात करताना काळीचा विचार करू नका. कुणाचा विश्वासघात करतो आपण? ब्रिटिशांचा, ज्यांनी मुळातच या देशामध्ये विश्वासघातांनीच घेऊन थांबलेले आहेत. ते कशासाठी आले होते? व्यापार करायला आले ना. हा व्यापार केला त्यांनी, जालियनवाला बाग निरपराध माणसांना गोळी धरून मारून टाकलं, ठार मारलं. प्लेगच्या साथीमध्ये तो रॅन घरातल्या बायकांना उचलून त्याच्यावर रेप करत होता, हा व्यापार होता. मग अशा लोकांना जे आपण लिहून दिले हे करणार नाही हे त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे पाहण्याचं कारणच काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे, शत्रूस ठगवून, शत्रूस फसवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूवर मात केली पाहिजे. याला म्हणतात राजकीय मुत्सद्य केली, याला म्हणतात राजकारण. शब्द दिलेला पाळायचा कोणासाठी असतो? जो समोरचाही तसा प्रामाणिक असला तेव्हा शब्द पाळायचा असतो. कुणालाही शब्द नसतो पाळायचा, हरामखोर नालायकाबरोबर शब्द नसतो पाळायचा. अफजल खान पण शिवाजी महाराजांना बोलवत होता की एकटा हे भेटायला आले नाही मला.
म्हणजे शिवाजी महाराज घाबरत होते का? आग्र्याला अटक झाली होती, 40 दिवस आतमध्ये होते, सतत त्यांनी एकच विचार चालला होता तिने डोक्यात, इथून सुटलं पाहिजे, मुळेच पण वागणार नाही. हा जर सावरकरांना लावतात, हाच नियम जर शिवाजी महाराजांना लावला असता ते तिथे जर अडकून पडले असते तर स्वराज्याची स्थापना झाली असती का? महाराज सगळेच ते पेटाऱ्यामध्ये बसून पळून गेले. आपण पळपुटे म्हणतो का त्याला? नाही म्हणू शकत नाही. त्यांना पळपुटे म्हणण्याचं धाडस काँग्रेसवाले करू शकतो, त्यांना शब्दांचे अर्थच कळत नाही. मुळात त्यांना गलिच्छ राजकारणच करायचं, मुळात त्यांनी सगळ्यांनी झोपेचा सोबच घेतलेला, त्यामुळे त्यांना जागं नाही करू शकत. संभ्रमात असलेल्या तुमच्या सरकारला जागं करायला आलो मी, त्यांना गाढवांना मी कशाला भानगडीत पडू? जे संभ्रमात आहे खरंच हे नेमकं काय आहे हे त्यांना समजून घ्यायचे. अशा लोकांसमोर ही व्याख्यानं देऊन त्यांना हे खरं सांगणं हे माझं काम. तुम्हाला काय वाटतं काँग्रेसवाल्यांना काही सगळ्या सगळीच गाढव असतील की नाही आहेत की हुशार माणसं माहिती देणार? सगळ्यांना सगळं माहित असत. आता सुपुत्राला काय माहित नाही, तो जन्मजात काय मी सावरकर नाही मी गांधी हो. अरे तू नाहीयेस गांधी. मोहनदास करमचंद गांधी या खानदानाचा तुझा काही संबंध नाही, तू अफिडेविट करून खानाचा गांधी झालास नाही का? फिरोज खान होते ना, त्यांची पुढची पिढी आहे ना. मग अफिडेविट होऊन झालं ना, आडनाव बदललं, म्हणजे मूळ बदललेलं नाही म्हणून ते ओढलं जातं तिकडे सारखं. म्हणून इथून बरं आलंय का अमेरिकेतून मुस्लिम लीग ही सेक्युलर राहिले वा. आणि आरएसएस मात्र काय तमिळ वा, ही याची अक्कल. आणि हा सावरकरांबद्दल बोल, हा आरएसएस बद्दल बोल, कमाल. म्हणजे हे सगळं का होतं माहिती का? हिंदू समाज अज्ञानी. आम्ही आमची मुळं विसरलो, आम्ही नवीन स्वीकारताना मूळ विसरायचं नाही म्हटलं ना सुरुवातीला. आम्ही काय केलं, मुळं सगळं विसरलं, नवीनच सगळं घेऊन बसलो. त्या नवीन घेण्यामध्ये गडबड झाली म्हणजे आम्ही आमच्या मुळापासून, आमच्या मूळ संस्कृतीपासून, आम्ही आमच्या धर्मात असलेल्या उत्तम उत्तम गोष्टींपासून कोसळून भर लांब गेलो. आणि मुसलमानांचं उलट झालं, ते नवीन काही स्वीकारायला तयार नाही, ते अजूनही त्याच 5000 वर्षांपूर्वीच्या डबक्यातल्या आंबोळीत अडकले. त्यांना काय करायचं करू दे, आपण दोन्हीचा उत्तम मिलाप केला. आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ, हे विश्वची माझे घर हे म्हणणारा एकमेव धर्म आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणणारा एकमेव धर्म आहे. म्हणून हिंदू जगभरात ज्या ज्या देशात आज स्थायिक झालेले आहेत त्या एकाही हिंदूमुळे एकाही देशामध्ये आज आयात एकही दंगल झालेली आहे. कुठल्या देशात सांगा मला हिंदू समाज वगैरे राहिला या एरियामध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे, इथे खूप दंगली होतात असं कधीच करू नये. कारण वसुधैव कुटुंबकम, आम्ही फक्त प्रेम करणारी माणसं, आम्हाला फक्त दुसऱ्या माणसावर प्रेम करायला शिकलं. माणसावर नाही, प्राण्यांवरती, पशूंवरती, पक्ष्यांवरती, वृक्षांवरती फक्त प्रेम. आमच्या डीएनए मध्येच नाही आक्रमण. पृथ्वीच्या निर्मितीपासून, मनुष्याच्या निर्मितीपासून एक उदाहरण दाखवा की एक हिंदू राजा उठला आणि ख्रिश्चन राष्ट्रावर त्याने आक्रमण केलं आणि सगळे चर्चेस पाडलेले रामकृष्णाची मंदिर उभी केली. एक हिंदू राजा उठला त्याने इस्लामिक राष्ट्रावरती आक्रमण केलं आणि सगळ्या मशिदी पाडल्या आणि रामकृष्णाची मंदिर उभी केली. एकही उदाहरण नाही, कारण आमच्या डीएनए मध्येच नाही. उलट आमच्यावर जी 5000 वर्ष 500 वर्ष ज्या मुसलमानांनी आक्रमण केलं, आमचे 1000 मंदिर उद्ध्वस्त केली,
आमच्या बायका उद्ध्वस्त केल्या, आमची संस्कृती उद्ध्वस्त केली, आमचं ज्ञान विज्ञान देणारे आमचे नालंदा आणि तक्षशिला ही सगळी विश्वविद्यापीठ जाळून खाक केली, त्यांनाही आज हिंदुस्थानातले हिंदूच म्हणतात की हा देश जेवढा हिंदूंचा आहे तेवढा मुसलमानाचा आहे. कोण म्हणत? भारतातले सगळे हिंदू म्हणतात, तुम्ही म्हणता, आम्ही म्हणतो. झालं तयार, ते सगळं झालं, संपलं तुमचे आता आहेत ते असू देत, फक्त तुम्ही आमच्याशी नीट राहा, प्रेमाने राहा, अशी आमची मानसिकता आहे. फक्त हिंदुस्थानात नाही, अख्ख्या जगामध्ये जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत हे जग आहे, हे लक्षात ठेवा. आणि हिंदू असणं हे जपलं पाहिजे, आणि हिंदू असणं जपण्याची सुरुवात व्याख्यानानंतर मला खूप लोक विचारतात, म्हणून त्याचं उत्तर आत्ताच देतो. अगदी साधी सोपी गोष्ट आहे. आम्ही आता इथे राहिलो 22 वर्ष 25 वर्ष, आमची मुलं इथेच जन्माला आली, इथेच शिकतात, काही करू नका, संध्याकाळचं पर्व चाल. प्रत्येक इथे राहणाऱ्या माणसाने जर तुम्हाला खरंच वाटत असेल की हिंदुइझम जपला पाहिजे, हिंदुइझम म्हणजे काय, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणूस केल्याने प्रेमानं वागणं, ह्याचाच दुसरं नाव हिंदू धर्म. साधी सोपी व्याख्या आहे. कुठल्या एका भगवद्गीतेशी निगडीत आहोत का आम्ही? नाही. भगवद्गीता मानणाऱ्याला हिंदू म्हणतो का आपण? नाही. एका विशिष्ट देवळात जाणारा, 3 घंटा मारणारा, 2 वेळा अर्च करणारा, असं आम्ही, त्यांच्याकडे काही नियम आहेत का? नाही. कुठले नियम नाही, कुठल्या अटी नाही. धर्माचा संस्थापक आहे का? नाही. शंकराचार्यांनी संस्था स्थापन केली का? नाही. रामाने केली? नाही. कृष्णाने केली? नाही. शिवाजी महाराजांनी केली? नाही. संस्थापक कोण आहे? रामा संस्थापकच नाही. ज्या ईश्वराने, ज्या परमेश्वराने चराचर सृष्टी निर्माण केली तोच संस्थापक आहे. ज्यांनी गुरंढोरं निर्माण केली, ज्यांनी पशु पक्षी निर्माण केले, ज्यांनी नद्या निर्माण केल्या, ज्यांनी दगड निर्माण केला, ज्यांनी पर्वत निर्माण केले, ज्यांनी डोंगर निर्माण केले, आणि ज्यांनी माणूस निर्माण केला तो आमचा संस्थापक. या सगळ्यांना त्यांनी दुसऱ्यांची प्रेमाने वागायला शिकवले. वृक्ष कधी दुसऱ्या वृक्षाशी वाईट वागत नाही, प्राणी कधी दुसऱ्या प्राण्याशी वाईट वागत नाही. त्यांना भीती वाटते की आता हा बहुते आपल्याला मारतोय म्हणून ते जाऊ शकत. माझे एक मित्र आहे तिथे 40 गावला, सर्व मित्र आहेत, अत्यंत जहरीले साप नाग कुठे असला तर तो माणूस जेव्हा जातो आणि त्यांनी हात लावला तर त्याला कधी दंश करत नाही. त्याला मी विचारलं, म्हटलं तुम्ही, त्यांनी मला एका व्याख्यानाला बोलवलं, 2 दिवसांच्या त्यांच्या घरामध्ये होतो, म्हणजे तुम्हाला कसं नाही दंश करत नाही. ते मला काय माहिती, भयंकर सेन्सिटिव्ह असतात प्राणी. तुमच्या ब्लड प्रेशरचं व्हायब्रेशन प्राण्यांना जाणवतो, आणि जसे तुम्ही त्यांच्या रेंजमध्ये येतात ना, मोबाईल रेंज असेल तशी, तसं तुम्ही घाबरलेले असता. बेसिकली काय होतं, माणूस घाबरतो कुत्र बघितलं की, साप बघितला की, आणि जे घाबरतो त्याचं व्हायब्रेशन वाढतं, आणि ते व्हायब्रेशन त्यांना कळतं, आणि त्यांना असं वाटतं, त्यांना विचार करायची कुवत नाहीये, क्षमता नाहीये, त्यांना असं वाटतं की हा आता आपल्याला मारायला आहे. आणि ह्यांनी मारायच्या आधी स्वसंरक्षणासाठी तो पहिला अटॅक करतो. आमच्यासारखे जे आहे, आमचं व्हायब्रेशनच होते मी 0 असतो. माझं बीपी चेक केलं मी सापाला लावताना एका साईडला, तर तुम्हाला नॉर्मल वाटतं, एक ठोका पण चुकलेला नसतो. त्यामुळे त्याला हे कळत नाही, त्याला हे अजिबात भीती वाटत नाही माझी की मी मारणार, आणि म्हणून तो मला कधी जाऊ शकतो. असे अंदाज घेऊन असं इकडं कोणतरी, एक इकडं एक साप फिरतोय, एक नाक फिरतोय, कुठेतरी घोबडा आहे, इकडे कुत्रा आहे, घरामध्ये सगळे प्राणी पक्षी होते. आमच्या घरात आमच्या शरीरातलं व्हायब्रेशनच नाही, आमच्यामुळे त्यांना भीती आहे असं त्या प्राण्या पक्षांना कधीच वाटत नाही, म्हणून ते आमच्या घरात सुखाने असतात, प्रेम करतात आमच्या. आणि याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे बाबा आमटेंचा आश्रम. सगळे ज्या सगळ्या प्राण्यांना आपण घाबरतो ना, ते तिथे आमटे बंधू आमचे प्रेमाने त्या बागाशी बोलतात, तो मांजर कसं असतं
सांगायचा मुद्दा असा आहे की प्राणी पशु पक्षी कधीही कोणाशी वाईट वागत नाहीत, माणूस की सोडत नाही. शब्द चुकीचा आहे पण माणूस की म्हणजे काय? प्रेमाने वागणं. सर्व प्राणी मात्रांवर, पशु पक्ष्यांवर, वृक्षांवर प्रेम करणं. कुठलाही प्राणी दुसऱ्या कुणालाही इजा करत नाही. वृक्ष दुसऱ्या वृक्षाला इजा करत नाही. नदी इजा करत नाही. नदी उगम पावल्यानंतर वाट काढत जाते ती कुणाला इजा करून, कुणाचं तरी उद्ध्वस्त शहर करून मार्ग काढत समुद्राला जाऊन मिळत नाही. उलट हा प्रवास असताना ती बाकीच्या प्रत्येक सजीवाला जीवन देते, पाणी जगवण्याचं काम करते, मारण्याचं नाही. तसंच माणसाचा दुसऱ्या माणसाशी, पशु पक्ष्यांची प्रेमाने वागण्याचा जो गुणधर्म आहे, त्या गुणधर्माचं 100% पालन हा त्याचा धर्म आहे. त्या धर्माचं नाव हिंदू धर्म. म्हणून गर्व सहित हो, हा हिंदू आहे. म्हणून इथे 100% नास्तिक होण्याची परवानगी. याच्यामुळे सौंदर्य आहे, याच्यामुळे स्वातंत्र्य जगात काय असू शकतो. म्हणून फक्त भारतात नाही, संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे हिंदू राहतात, ते हिंदू जोपर्यंत आहे तोपर्यंत जग आहे. तोपर्यंत इस्लाम आहे, तोपर्यंत ख्रिस्ती धर्म आहे. ज्या दिवशी पृथ्वीवरचा हिंदू शेवटचा संपेल, त्या दिवशी पृथ्वीचा विनाश होईल. म्हणून हिंदू जगणं फार तुमची जबाबदारी मोठी आहे. तुम्ही इथे लिटरली 2-3% असाल इंग्लंडमध्ये, फार फार तर किती 4-5% असत जेमते. माहितीये ना कोणाला किती टक्के आहात हिंदू इथे? 1.7 म्हणजे 1-2% बरोबर. पण हे 1-2% आहे म्हणून या इंग्लंडचा बॅलन्स आहे लक्षात. फार मोठी जबाबदारी. हा हिंदू धर्माचा प्रसार प्रचार करायला लागतो. त्यासाठी एखाद्या मुसलमानाला सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर आधी हिंदू धर्म स्वीकारावा लागत नाही. ह्याच्यावर समजलं नाही. म्हणून सावरकर म्हणतात 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हा समाज. आता 33 कोटी म्हणजे 33 कोटी गणितातली 33 कोटी नाही. कोटीचा अर्थ मराठीमध्ये प्रकार असा, पण तोच कोटी आपण गणितात मॅथमॅटिक्स मध्ये उच्चारला की ते 33 कोटी होता, ते खूप शून्य होता. नाही, आमचा परत एकदा गैरसमज. कोटी म्हणजे प्रकार, करोड नाही. करोड म्हणजे 3-0. कोटी म्हणजे प्रकार. फक्त 33 प्रकारचे देव, त्याला आपण 33 कोटी देव म्हणतो. म्हणून सावरकर म्हणतात 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हिंदू समाज, एक अल्ला आणि एक येशूची भर पडली, आम्हाला फरकच पडत नाही. यांच्यापेक्षा काय? असा हा सावरकरांना हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आणि हे हिंदू राष्ट्र का व्हावं त्याची ही सगळी मूळ कारण आहे. आणि या एकाच कारणासाठी हा माणूस आयुष्यभर धडपडत राहिला. हिंदुत्व नावाचा ग्रंथ झालेला अतिशय भाषा व्याख्या सोपी करून टाकली. आम्हाला सावरकर समजून घेतले पाहिजे, सावरकर वाचले पाहिजे. असं एक दीड तासात सावरकरने म्हणलं. पण हे व्याख्यान का? या 1.5 तासाने एक गोष्ट नक्की घडते की इथे उपस्थित असलेल्या 150 पैकी फक्त 10 माणसांना वाटलं की आता खरोखरच माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना, जे इंग्लंडमध्ये जन्माला आलेली मुलं आहेत, जे इथल्या शाळांमध्ये जाणारी मुलं आहेत, त्यांना काहीच माहीत नाही, त्यांना आपल्या घरामध्ये हे टिकवायचं असेल तर शुभम करोती सुरू केलं पाहिजे. संध्याकाळी दिवे लावणं म्हणजे इलेक्ट्रिसिटी लावणं नव्हे, तेला तुपाच्या दिव्याने काय घडतं त्याच्या मागचं सायन्स. हिंदू धर्मातली एकही प्रक्रिया ही सायंटिफिक नाही असं नाही. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे विज्ञान आहे. जेवावं कसं, उठावं कसं, बसावं कसं, टॉयलेटला कसं बसावं, अतिशय चुकीची पद्धत आपण आवडली खुर्चीत बसून करायची. पोटाचे विकार त्या दिवशी सुरू झाले सगळे. आमचं असं नाही बघा ना, योगा कोण करते की नाही, योगा बिगा करणारे आहेत की नाही, ह्याच गोष्ट. हा त्यात एक असं नाही ना, काय म्हणतात त्याला, हा
बलासन मलासन बघा शब्द कोणता आहे सगळा मल जाणारा आसन स्वच्छ होतं सगळं ते प्रेशर येतं बरोबर नाहीतर बसून खुर्चीत कुतून कुतून तिथं काय होतच नाही चार चार वेळा जातात सगळे रोग सुरू झाले नको ते चालणं आमचं जे योग्य आहे जे सायंटिफिक आहे जे वैज्ञानिक आहे सगळं आम्ही सोडलं नको तेच अवलंब याचा योग्य ताळमेळ राखता आला इथे थ्री पीस सूट घालणं गरजेचं आहे सामाजिक भौगोलिक परिस्थिती आहे आमच्याकडे 40 degrees मध्ये घालतात डोक्यावर पडला इथे म्हणजे वाईट पिणं गरजेचं आहे -degrees मध्ये असतं तिथे ते शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी गरज आहे तिथे 40 degrees मध्ये पितो तो आणि माझ्या फिरतात सत्याना संसाराचे कुठलं काय करावं हे ह्या व्याख्यानामुळे एवढं तरी झालं की इथल्या 10 माणसांना जरी वाटलं की हे आता पुढं हे संस्कृती टिकवणं गरजेचं आहे हे सगळं आपल्या पुलांवर संस्कार करणं गरजेचं आहे सुदैवाने हिंदुस्थानात आणि हिंदू धर्मात जन्माला आलाय हे केवळ सुदैव आहे का जन्म कुठे घ्यायचा आमच्या हातात नाही हे केवळ आमचं काहीतरी पुण्य असेल म्हणून आम्ही हिंदू धर्मात आणि हिंदुस्थानात जन्माला आणि मग नायलाजाने इथे आलो आणि इथे स्थायिक झालो हरकत नाही शेवटी अख्खं विश्व हिंदूच बनवायचं कारण त्याला पर्याय कदाचित तुम्ही एवढं मोठं कार्य तुमच्या हातून घडणार असेल म्हणून ईश्वराने तुम्हाला बरोबर आणलेलं आहे पण मग ते कार्य आहे डोक्यात जगण्याला उद्दिष्ट आहे फार मोठं उद्दिष्ट आहे परदेशामध्ये राहणाऱ्या सर्व हिंदूंच्या पाठीमागे एवढं मोठं आहे ना काम घरी येणाऱ्या एखाद्या ख्रिस्ती मुलाला घरी येणाऱ्या एखाद्या मुसलमान आपल्या मैत्रिणीच्या मैत्रिणीला हळूहळू शिकवलं पाहिजे श्रीकृष्ण शिकवला पाहिजे राम शिकवला पाहिजे सांगितलं पाहिजे सगळं काय आहे काय अस्सल आहे हो 10 दगड मारत एखादं तरी येईल आपल्याला एवढं मोठं इथे येऊन 25 वर्ष राहिल्याचं पुण्य कर्म मिळेल एक माणूस आणला तिकडं तरी हे काय तेच करताय दोघं अशा सावरकरांवर हे कधी न संपणार आहे खर तर एक 3-4 दिवसांची व्याख्यान माला पाहिजे एकाच ठिकाणी सलग असं एका दिवसात हे सगळं भयंकर अवघड आहे 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहिणारा माणूस आहे ते 1.5 तासात कसं सांगणार परत एकदा या मंडळाचा मी आभारी आहे इथे बोलवलं आणि अमोघने हे सगळं एवढं मोठं घडवून आणलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद दिला तुम्ही त्याला जर कोणी प्रतिसादच दिला नसता कुठल्या मराठी मंडळाने तर मग काय मी नुसतं येऊन आपलीकडनं आवाज खाऊन बोललो हे काम मला करायचं बाकी ठीक आहे सगळ्या साधारण सगळे देश सारखे दिसतात हो एक नंतर मध्ये किती फोटो ते तेच काढणार वेगळं कळत पण नाही अमेरिकेतला काही वेळ म्हणला फोटो सगळं फिरलो मी नंतर कंटाळ पहिल्या दिवशी तू उत्साहाने ते फोटो नंतर म्हणाले तेच आहे सगळं एकही घर वेगळं नाही मग चायला सगळे एक सांगतो जाल तिकडे जवळजवळ अख्खा इंग्लंड फिरतोय आम्ही त्या टोका वगैरे पासून खालपर्यंत कुठे काय बदलत नाही माणसंही तशीच सगळी हे इथे काहीतरी वेगळा बदल दिसतो कोणातरी छान दाढी आहे कोणाला तरी आपण जपूया हे आपण वाढवूया हे रोपटं आपण लावूया हिंदुत्वाचं कारण हे हा धर्मप्रसार नाहीये बरं हा मानवतेचा प्रसार आहे आम्ही कोणालाही धर्मांतर करायला सांगत नाही विवेकानंद आले 19व्या शतकात अख्ख्या युरोपामध्ये 1000 अनुयायी बनवून गेले एकाही अनुयायाला विवेकानंदांनी त्यांचा धर्म सोडायला सांगितलं नाही कोणी सोडण्याची गरज नाही कारण खरा धर्म हा आहे आपली सगळ्या धर्मसंस्था आहे सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून निर्माण झाली म्हणून संस्थापक आहे
स्थापना आहे. 1500 वर्षापूर्वी इस्लामची स्थापना, 2000 वर्षापूर्वी अशा स्थापना आहे. त्याच्या पलीकडे काय होतं? रामायणामध्ये काय होतं? अब्दुल्ला नव्हता, होता काय? रामाकडे अब्दुल्ला, तिकडे अल्सारी फर्नांडी होती. महाभारतामध्ये अर्जुनाकडे मेली होती, तिकडे तेरी होती, असं काय? हे अस्तित्वातच नव्हतं, हे सगळं नंतर आले. आपण पहिल्या हे जपूया, हे वाढवूया. नुसतं छान शेवटी याला आयुष्य नाही म्हणत, एन्जॉय करायचंच आहे. पण 24 तासात 24 मिनिटं तरी देव देश आणि धर्मासाठी, जिथे धर्म संपतो तिथे राष्ट्र संपतात. आणि धर्म म्हणजे पूजा अर्चा कर्मकांड म्हणजे धर्म नाही. आता तुम्हाला परफेक्ट कळलंय, हिंदू धर्म म्हणजे पूजा अर्चा आणि यज्ञ हवन होम आणि टिळे लावून फिरणं आणि झेंडे घेऊन नाचवणं म्हणजे धर्म नाही. प्रेम वाटणारा धर्म आहे बाबा, याच्यापेक्षा काय आहे याच्याकडे? उगाच नाही मोदींचं सगळीकडे स्वागत करत, वाटत फिरतात ते, जोडलेत माणसं. असं कुठल्या देशाचा पंतप्रधान असेल अख्खं जग जोडणार? कारण त्यांच्या धर्मात ती ताकदच नाही, ही हिंदू धर्मात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. अजून थोडा वेळ चाललं असतं ऐकायला मजा येत होती असं वाटत असतानाच थांबावं त्याला वाटतं.
इसराय माझ्या डोक्यात असंख्य विचार चालू असतात. त्यांचे 70-72 लेख लिहिलेले पुस्तक आहे. अशी 3 पुस्तकं आहेत. काही प्रती मी घेऊन आलो, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या घेऊ शकता. मला वाटतं हा एक शेवटचा प्रश्न. नाही नाही, झोपलेलं नाही आहे, अज्ञानीच आहे. अज्ञानीच आहे. आम्हाला नाही माहिती, आम्हाला नाही सांगितलं. आमच्या अभ्यासक्रमामध्ये काही नाही, आम्हाला कोणी काही शिकवलं नाही. आणि नाही, सगळे आम्हाला आमची सिस्टीम अशी बनवली ना, आमची एज्युकेशन सिस्टीमचा हा प्रॉब्लेम आहे. भारतात जे शिकले ना, त्या शिक्षणामध्ये कुठेही आम्हाला ज्ञानेश्वर शिकवले नाही, तुकाराम शिकवले नाही, शिवाजी महाराज शिकवले नाही. एका दुसरा धडा असतो. आणि मग हे धड्यात नाही तर मग त्याच्या व्यतिरिक्त जाऊन काहीतरी केलं पाहिजे असं किती घरामधून चालतं मला सांगा. किती आई वडील वेगळे एफर्ट्स घेतात, जे एफर्ट्स सगळ्या मुस्लिम धर्मामध्ये प्रत्येक घरात घेतले. प्रत्येक लहान लहान 2-3-4 वर्षाच्या पोरापासून त्याला कंपल्सरी कुराण शिकवलं जातं, हदीस शिकवलं जातं, सगळं शिकवलं जातं. त्या प्रमाणात आम्हाला किती घरात काय शुभंकर म्हणायला पण सांगत नाही. रामरक्षा काय फालतू आहे काय असं वाटतं. संध्याकाळी दिवे लावणं हा एक फालतू प्रकार आहे. आम्हाला सगळं फालतू वाटतं. हे आपलं दुर्दैव, हे अज्ञान आहे. माहीत असून झोपेचं सोन घेणं याला सोन घेणं म्हणतात. मला वाटतं आपण हा extremely happy. What I was expecting, I got more than that.
सो मनात खरं तर थोडे गैरसमज होते सावरकरांबद्दल, ते खूप क्लिअर झाले. आणि हिंदू धर्माचं महत्व ऑलरेडी आहेच, पण ते जास्त जास्त कळलं. आणि ते शरदजी लिव्ड अप टू हिज द एक्सपेक्टेशन्स टोटली. आणि म्हणजे आपण म्हणजे मोठ्या याच्यात म्हणायचं झालं तर इट वॉज नॉट अ हाईप, इट वॉज समथिंग दॅट वी एक्सपेक्टेड अँड ही डिलिव्हर्ड. सो टोटली ऑन पार विथ. आजच्या काळाची ही गरज आहे की ते विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. काय हिंदू धर्म म्हणजे नक्की काय हे जर कळलं तर ते खरोखर खूपच मोलाची अशी गोष्ट होईल. आणि त्याच्यासाठी आमचा जरूर प्रयत्न असेल. राष्ट्राय स्वाहा.